योहान कृष्ण वर्तमान 17 अध्याय 3 वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. देवत्वाची ओळख ज्याला होईल त्यालाच ते अनंत जीवन प्राप्त होईल. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्ण वर्तमान 8 अध्यायाच्या 24 वचनात म्हटले, मी म्हणून तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त या शब्दावरून काय सूचित करू इच्छितो की मी तो आहे. जुन्या करारात आम्ही यहोवा देवाविषयी पाहत आहोत जो इस्रायल लोकांचा देव होता, पण नवीन करारात तोच यहोवा देव मानव बनून प्रभू येशू ख्रिस्त या रूपाने प्रगट झाला. म्हणून जुन्या कराराचा यहोवा परमेश्वर हा नवीन कराराचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा विश्वास आम्ही जर धरला नाही तर आम्ही आमच्या पापात मरू असं येशू ख्रिस्ताचं वचन म्हणत आहे. म्हणूनच देवत्वाची ओळख आम्हाला सार्वकालिक जीवन देते.